आता आपण ड्रोन उडवतोय. 1 2 3 गो. डे 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता आपण चाललो आहे हरिहरेश्वर मंदिरला. थोडा आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करू आणि मंदिराची जी काही वैशिष्ट्य आहेत किंवा त्याची बद्दलची थोडीशी माहिती आहे तर ती जाणून घेऊ. गाईस, आता आपलं हरिहरेश्वर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर मध्ये असलेलं सिद्धिविनायक मंदिर, हनुमान मंदिर हे एक्सप्लोअर करून झालेलं आहे. बेसिकली हा एक टोटल ट्रेल आहे. तर फायनली एका हाईटवरती पोचलो आहे मी. तर आता ट्रेकिंग करणं ऑलमोस्ट बंद केल्यासारखंच आहे. तर थोडासा थकवा जाणवतो आहे पण जे व्ह्यूज मिळत आहेत त्यांनी पूर्ण थकवा निघून जातो आहे. अशी स्फटिकासारखं लाईन गेलेली आहे तिकडे तर समुद्रामध्ये. तर ती असं म्हणतात की ती गंगेची धार आहे आणि म्हणूनच ह्याला कोणती तीर्थ ना गंगा तीर्थ असं नाव दिलं आहे. अगस्ती ऋषी, त्या ऋषींचं काहीतरी नाव आहे. तेच त्या समोरच्या डोंगरावरती होते. याच्या मागे एक खूप मोठी आख्यायिका आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार की जी गंगा जे गोड्यापाण्याचा एक उगम इकडे मावतो खूप छोटा आहे. बट जी स्फटिकाची लाईन गेले ती सफेद लाईन, तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ती समुद्रातून त्यांच्यापर्यंत गेली आहे. आणि इथे खूप सारे असे ते जे दक्षिण काशी या जागेला म्हणतात त्या जागेनुसार म्हणजे त्यानुसार जे काशीतलं जे म्हणजे प्रतिकाशीत आपण त्याला म्हणू शकतो त्या काशीमध्ये जेवढे सगळे जे ज्योतिर्लिंग असे एक एक म्हणजे बरेच प्रकार आहेत. पण आम्ही शोधायचा प्रयत्न केला पण ते सगळंच सारखं दिसतं. त्याच्यामुळे आम्हाला ते स्पष्टपणे बघता आलं नाही किंवा दिसून आलं नाही. जर तुम्ही याल कधी तर कोणी जाणकार असेल तर त्याला नक्की बरोबर घ्या. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या प्रतिकाशी म्हणू शकतो त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे बघायला भेटेल. सो आता आम्ही या जागेवरून निघतो आहे आणि पुढचा आपला प्रवास असणार आहे बाणकोट करून फोर्ट आहे. तिथे आपण ऑलरेडी जाऊन आलेलो आहे. मी आय कार्ड देईन राईट साईडला. सो तुम्ही ते बघू शकता. स्टील यावेळेस जर मला काही अजून सांगता आलं तर मी सांगेनच. सो जाऊया आपण तिकडे. आता थोडा ताक आणि सोडा, सॉरी सोडाच फक्त लिंबू सोडा. प्रवासात या सगळ्या गोष्टी खूप मँडेटरी होऊन जातात जेव्हा तुम्हाला थोडा गॅसेस पुढचं समजून जा. हरिहरेश्वर एक्सप्लोअर करून झाल्यावरती आता नाश्ता ब्रेक आहे. थोडंसं पेटपूजा पण केली जावी जशी आपण मंदिरात जाऊन गणपती आणि शंकर भगवानची पूजा केली. सो थोडी आता पेटपूजा पण झाली पाहिजे. सो त्याच्यासाठी थांबलो आम्ही. ऑर्डर येईपर्यंत थोडा टाईम जाईल. सो थोडा वेट करायला लागेल आपल्याला. रेडी आहे सगळं. आणि इथून पुढचा प्रवास तर आपला जसा बोललो की बाणकोट किल्ला आहे तो एक्सप्लोअर करायचा आहे. सो गाईस, 11:15 झालेले आहेत आणि आता आपण निघालो आहे बाणकोट किल्ल्याला भेट द्यायला.
इथून अराउंड 17 किलोमीटरच आहे फक्त. खूप छान असा दिवस होता कालचा, डे वन. राहायची सोय पण उत्तम झालेली, जेवण पण उत्तम झालं, आणि जे आम्हाला ठिकाण सकाळी एक्सप्लोअर करायचं होतं ते म्हणजे हरिहरेश्वर टेम्पल, ते पण आम्ही सकाळी एक्सप्लोअर केलं. आजूबाजूच्या परिसराची माहिती घेतली थोडी, आणि नंतर घरी येऊन परत तिथं चेकआउट करून बाणकोट किल्ल्याकडे चाललं. आपला दिवस दुसरा असं याचा प्लॅन असा आहे की फर्स्टली बाणकोट किल्ला करायचा आहे, त्याच्यानंतर हरणाई करून बीच आहे किंवा हरणाई एरियामध्ये हॉटेल स्टे करून तिथे बॅग्स लोड करून चेक इन करून नंतर मग आजूबाजूला एक दोन फोर्ट आहेत तर ते बघण्याचा प्लॅन आहे. होपफुली सगळं विदिन टाईम होईल, विदाउट एनी इश्यूज. लेट सी. हॅलो विचार ना. थोडासा प्रवास वाचलेला आहे, आय गेस फेरी अवेलेबल आहे. सो आम्हाला आता आजच्या दिवसातली दुसरी फेरी आहे ही करता येईल. किती आहे काका? किती आहे तिकीट? 50. दोघांचे? बाणकोट ना? आम्हाला बाणकोटला जायचंय. पन्नास अशी तिकीट आहे. सो वेशवी ते बागमांडला फेरी बोट सेवा. काही मिनटातच वेशवी ते बागमांडला फेरी बोट सेवा करून बाणकोटला पोचलो आहे. इथून 5 ते 10 मिनटाचा रोड आहे तर तो करून आपल्याला पुढे जायचं आहे. ॲक्च्युली फेरी बोट सेवा खूप बरी पडते कारण तुमचं बरंचसं डिस्टन्स असं कवर केलं होतं, आणि ही जी नदी आपण क्रॉस केली ती सावित्री नदी होती. बाणकोट राईट आहे ना पुढे? हां ठीक आहे. बाणकोट करून एक छोटंसं गाव आहे, तर समुद्रकिनाऱ्या लगत असलेला हा किल्ला आहे. माझा फर्स्ट मिल्की वे मी इथे बघितला होता. तर हा जो लेफ्ट तुम्ही बघितला तो लेफ्ट घेऊन आपल्याला किल्ल्याकडे जाता येतं. थोडंसं असं स्टीप असं चढण आहे, तर आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहे बाणकोट किल्ल्याला. आणि हा समोर जो दिसतोय बुरुज तो बाणकोट किल्ल्याचा आहे, आणि एकदम ढासू असं व्ह्यू आपल्याला भेटला आहे. किल्ल्यावरती
आणि माणकोट किल्ल्याची सध्या डागडुजी सुरू आहे. आपण पाहू शकतो आजूबाजूला सर्व काम चालू आहे आणि संवर्धन किल्ल्यांचं केलंच पाहिजे. जर आपण संस्कृती जपली नाही तर पुढच्या पुढी पिढीपर्यंत इतिहास पोचू शकणार नाही. त्याच्यामुळे किल्ल्यांचं संवर्धन एक गरजच. फेरीबोट सेवा होती त्याच्यामुळे आपण पटकन इथे येऊ शकलो. माणकोट किल्ला हा स्पेशली व्यापारासाठी बनवला गेला होता. तर या किल्ल्यावरती समुद्र किनारा जवळ आहे त्याच्यामुळे बेसिकली व्यापार झाला. या किल्ल्याला फोर्ट विक्टोरिया आणि हिम्मतगड अशी दोन नावं अजून होती. किल्ला ॲक्च्युली पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला होता आणि नंतरच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी हा गड काबीज करून नंतर मग पुढे त्याचे हिम्मतगड असे नाव दिले होते. बुरुजाचं प्रवेशद्वार तिथून आतमध्ये आल्यावरती राईट साईडला हे एक द्वार आहे जिथून तुम्ही तटबंदीच्या बाहेर येता आणि तिथून मग आतमध्ये आला. या वरतून शिड्या आहेत तर या शिड्यांमार्फत खाली आलात की ही माझ्या मागे जी विहीर आहे ती लागते. सो या विहिरीमध्ये सध्या पाणी वगैरे काहीच नाही आहे, बुजलेली विहीर आहे. तर आता मंदार अजून थोडीफार माहिती आपल्याला सांगेल. मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातल्या बाणकोटच्या या बाणकोट खाडीजवळ असलेला हा बाणकोट किल्ला, या किल्ल्याचं जो एक बुरुज आहे त्या प्रवेशद्वाराच्या वरचा जो बुरुज आहे त्या बुरुजावरून जो सावित्री नदीचा जो संगम आहे तो चांगल्या प्रकारे आपल्याला दिसतो. आणि ह्या मेन मुख्य तटबंदीच्या बाहेर असणारी ही एक बुरुज आहे, तटबंदी आहे. त्या तुम्ही मागे बघताय सिद्धेशने जशी दाखवली ती विहीर आहे, त्या विहिरीचं पूर्वीकाळी खूप खोल होती आणि पण आता सध्या फारसं लक्ष नसल्यामुळे किंवा नैसर्गिक कृत्यांमुळे ती आता सध्या विजलेली आहे. ह्याच विहिरीच्या बाजूला तुम्ही बघाल तर मागे हा एक चोर दरवाजा आहे. हा चोर दरवाजा आहे तर हा डायरेक्ट वेळच्या समुद्र किनाऱ्यावरती बाहेर निघतो. म्हणायला गेलं तर पूर्वीच्या काळापासून महत्त्वाचं ठरलेला हा बाणकोट किल्ला. बाणकोट किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि थोडं आजूबाजूचं जे काही आहे ते तुम्हाला सांगतो. आपल्या राईट साईडला जो मी बोट दाखवत आहे तो विडास बीच आहे जिथे टर्टल फेस्टिवल्स वगैरे होत असतात. आणि राहिला प्रश्न आता पुढच्या प्रवासाचा, तर आपण इथून पुढे डायरेक्टली हरणाई करून बीच आहे तर तिकडे जातो आहे आणि हरणाई करून नंतर मग दोन तीन फोर्ट एक्सप्लोअर करायचा प्लॅन आहे. लेट्स सी पुढे काय काय आपल्याला बघायला मिळतं ते. सवा एक झालेला आहे आणि आता आम्ही बाणकोट किल्ला एक्सप्लोर करून झालेलं आहे. थोडं मला एक्साइटमेंट आहे की हा वर्झा रोड कुठे जातो. Ask you what you're thinking about, ask you what you're dreaming about, say your life is full of doubts, you don't know what you're talking about.